आज बुलडाणा जिल्हा येथे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाभर स्वाक्षरी अभियान जे आम्ही सुरू केलंय, ते स्वाक्षरी अभियान करण्याचं कारण असं की बुलडाणा जिल्ह्याची ओळख राष्ट्रमाता जिजाऊचा जिल्हा अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि या बुलडाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे आणि बुलडाणा म्हणून वैयक्तिक असं महाराष्ट्रामध्ये आणि भारतात असं कुणी आपल्या बुलडाणा जिल्ह्या ओळखत नाही. बुलडाणा हे अर्थहीन नाव आहे म्हणून बुलडाणा जिल्ह्याचं नाव राष्ट्रमाता जिजाऊ नगर झालं पाहिजे. ही मागणी बुलडाणा जिल्हा शिवसंग्राम संघटना आणि आदरणीय आमदार विनायकराव मेटे साहेब यांनी चिखलीच्या आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केली आहे. ही मागणी पूर्णत्व देण्यासाठी शिवसंग्राम संघटना आज स्वाक्षरी अभियान राबवत आहे आणि इथून पुढे आमची मागणी जर मान्य झाली नाही तर जिल्हाभर आक्रमक आंदोलन आता इथून पुढे आम्ही सुरू करणार. तालुक्यामध्ये जे स्वाक्षरी अभियान सुरू आहे या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा आणि शिवप्रेमींचा खूप असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. खूप गर्दी लोकांची या ठिकाणी या नामकरणासाठी लोकांचा सहभाग या ठिकाणी आम्हाला ते स्वाक्षरी देऊन नोंदणी करून पाठिंबा दर्शवत आहे. म्हणून नागरिकांची इच्छा आहे की बुलडाणा जिल्हा हा जिजाऊ नगर जिल्हा झाला पाहिजे. म्हणून विनायक मेटे साहेबांनी जो भूमिका मांडलेली आहे आणि त्याला संदीपभाऊ गायकवाड यांनी सिंहाचा वाटा उचलून बुलडाणा जिल्ह्याचे नामकरण राजमाता मा जिजाऊ नगर असं करण्याचे जे त्यांनी संकल्प असा घेतलेला आहे त्यासाठी संपूर्ण बुलडाणा जिल्हा नव्हे महाराष्ट्रातून सुद्धा या गोष्टीला प्रतिसाद मिळेल आणि ही इतिहासातली एक नोंदणी होईल आणि आपण सर्वजण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत आणि ही रिव्होल्युशन स्टार्ट होणार आहे आणि ही सर्व राजमाता जिजाऊ नामकरण झाल्यानंतर ही प्रत्येक नागरिकांसाठी खूप स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे. कारण की राजमाता मा जिजाऊ नसता तर बुलडाणा जिल्ह्याची ओळख भारतामध्ये झाली नसती आणि यासाठी मी स्वाक्षरी नोंदवून सर्व आम्ही सर्व जे या प्रेमामध्ये आहोत की राजमाता जिजाऊ नगर हे झालेच पाहिजे त्यासाठी सर्व युवकांनी बंधू आणि भगिनींनी सुद्धा स्वाक्षरी नोंदवून त्याला प्रत्यक्ष सहकार्य दिलेलं आहे.